माणसाने सत्य यथार्थ सत्य समजून घेतले पाहिजे. भगवान बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची बाब होती आणि सत्य शोधून काढण्याकरता विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे त्याची खात्री होती. वेद ओरुष्पृष्ठ आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्यांना संपूर्ण नकार देणे असा होता. या कारणामुळे ब्राह्मणी तत्वज्ञानाचा वरील सिद्धांत भगवान बुद्धांनी अत्याधिक अप्रिय होता. ब्राह्मणी तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांताला त्यांना तितकाच विरोध होता. यज्ञ करण्यामध्ये काही तथ्य असल्याने त्यांना मान्य होते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला. दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचे त्याग करणे हा खरा यज्ञ होईल असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा कोणत्या देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशूच्या बळी घेत देणे हे त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. ब्राह्मणाने अधिकांश यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्याच्यासाठी पशूचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञांच्या खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिकार केला. आत्म्याला मुक्ती मिळावी या उद्देशाने जरी असे यज्ञ होत असतील तरीही त्यांना ते मान्य नव्हते. यज्ञविरोधी असलेले लोक ब्राह्मणाचा उपवास करून मनात पशूचा बळी देऊन जर एखाद्याची स्वर्गप्राप्ती होत असेल, शीघ्र तर स्वर्गात जाण्यासाठी त्याने स्वतःच्या पापाचाच बळी का देऊ नये. भगवान बुद्ध या विचाराशी सर्वथा संमत होते. यज्ञाचा सिद्धांत बुद्धांना जेवढा तिरस्कृतनीय वाटत होता तेवढा चातुर्वर्णाचा सिद्धांतही त्याला नापसंत होता. चातुर्वर्णाच्या नावाचे ब्राह्मणी धर्माचे ज्या प्रकारची समाजरचना निर्माण केली ती समाजरचना त्यांना सर्वथा अप्राकृतिक समाजरचना वाटली. तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती. बुद्धाला मोकळा आणि स्वतंत्र समाज पसंत होता. ब्राह्मणांनी चातुर्वर्ण पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाजरचना होती. एकदा ब्राह्मणाच्या घरी जन्म झाला की तो कायमचा ब्राह्मण, एकदा क्षत्रियाच्या घरी जन्म झाला की तो कायमचा क्षत्रिय, एकदा वैश्याच्या घरी जन्म झाला की तो कायमचा वैश्य, एकदा शूद्राच्या घरी जन्म झाला की तो कायमचा शूद्र, अशी समाजरचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेली दर्जेवर आधारित होती. या व्यवस्थित माणसाने मोठमोठे पापकर्म त्याच्या उच्च दर्जाचे कमी करीत नसे आणि त्याचे मोठ्यात मोठे पुण्यकर्म किंवा देखील लोकांस वरचा दर्जा देत नसे. या दृष्टीने त्याच्या सद्गुणाच्या काहीही किंमत नसे. यात तो गुणा हीच पूजा होती ना विकासाची, त्या समाजरत्ने स्थान होते. विषमता किंवा प्रत्येक समाजात असणे असते, पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. ब्राह्मणांनी ज्या विषमतेच्या सिद्धांताचा प्रचार केला ते त्या समाजाची अधिकृत धर्मतत्व होत. ती असमानता समाजावर अशीच आपोआप स्थापित झालेली नव्हती. ब्राह्मणी धर्माच्या सत्तेवर विश्वास नव्हता. वस्तुत्व समतेच्या तिचा विरोध होता. ब्राह्मणवादाने केवळ विषमतेच्या असाधारण झाले होते नाही, वर्गवार विषमता हे त्याचे सार होते. क्रमिक असमानता हा त्याचा प्राण होता. समाजात सुसंवाद आणि वेळ मेळ निर्माण करण्याची गोष्ट तर दूरच नाही, पण वर्गवार विषमता समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण करीत, म्हणजे एकमेव खाली दूरच्या वर वर, तिसरा वा तिसरा त्याहून वर आणि चौथा सर्वात वर, ह्याप्रमाणे कर्मिक गुन्ह्याची भावना तयार करीत आहे आणि ती खालच्या वर्गात
देशाची भावना तयार करीत असून ती अखंड कलाचे निर्माण होईल असे बुद्धाला वाटले. चार वर्णांचे व्यवस्थे देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वतंत्र कुणालाही नव्हते. त्याशिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता किंवा सामर्थ्य यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते. जर ते जन्मापासून निश्चित केले गेले होते चातुर्वर्णाचा नियम काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोचले की ब्राह्मणी धर्माचे या तात्विक पायावर समाजरचना उभारलेली आहे. तो पाया जरी स्वार्थी नसेल तर चुकीचा खासच आहे. त्यांना स्पष्ट दिसले की चातुर्वर्णाचे सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिलेच नाही, त्यामुळे सर्वांचे कल्याण देखील साध्य होऊ शकत नाही. निश्चितच मूळभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांनी सतत राबविण्यासाठी चातुर्वर्णाची योजना जाणूनबुजून करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ भूदेव म्हणून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे यासाठी माणसाला भाग पाडण्यात आले होते. दुर्बलता दडपण्यासाठी, पिळण्यासाठी आणि त्याचे पूर्णपणे दाम्यात दास्त्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्याचीच ब्राह्मणाची कर्मवाद तयार केला होता असे भगवान बुद्धाचे मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय इतर कोणत्याच कारणामुळे नव्हता. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठी ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे भगवान बुद्धाचे मत होते. मनुष्याच्या दुःखाचा त्याच्या स्वतःशिवाय इतर कोणताही कारणीभूत नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करून देखील बदलू शकत नव्हता, कारण पूर्वजन्मातील कर्मामुळे या जगातील त्यांना दुःखी अवस्था ठरवण्यात आली होती असा हा कर्मवाद होता. ब्राह्मण तत्वज्ञानाने त्याची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती. त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य उरले नव्हते. विद्याजनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा होता की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राह्मी धर्माचे ज्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. त्यामुळे त्या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांचे भक्त बनले व त्यांना ते पुरस्कार करू लागले. शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे, परंतु शत्रूंना शस्त्र धारण करण्याचे हक्क त्यांच्यापासून हिसकून घेण्याचा आला होता. ब्राह्मणी धर्माच्या वारसत्वाखाली स्वार्थी ब्राह्मण सामर्थ्यवान व शस्त्र धारण केलेले प्राणघातक क्षत्रिय धर्मवान वैश्य यांच्या भयंकर कटाने बळी बनवून शूद्रांना असह्य करून ठेवण्यात आले होते. अशा या समाजरचनेत सुधार घडविल्या शक्य होते काय? ही समाजव्यवस्था ईश्वरप्रणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे भगवान बुद्धांना माहीत होते. ती फक्त नष्ट करूनच टाकणे शक्य होते. या कारणामुळे खऱ्या जीवनमार्गाच्या विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञान भगवान बुद्धाने अमान्य केले.
उपनिषदे आणि त्यांची शिकवण उपनिषदांना देखील वैदिक वाढवण्याचा एक भाग समजण्यात येते. उपनिषदे वेदांचा भाग नव्हते, ते स्तुतीबाह्य आहेत. असे असूनही उपनिषदे धार्मिक वाढवण्याचा एक भाग झालेले आहेत. उपनिषदांची संख्या बरीच मोठी होती आहे, त्यातील काही महत्त्वाच्या काही महत्त्वाच्या नाही. त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांताविरुद्ध ब्राह्मण पुरोहितांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जाते. वैदिक अभ्यास म्हणजे ज्ञान व विद्या याचा अभ्यास होईल, याविषयी सर्वांचे एकमत होते. वेद आणि वैदिक शास्त्र यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होते. याशिवाय सर्वांचे एकमत होते, वेद हे ईश्वर निर्मित आहेत ते अमान्य करण्याचे त्यांचे एकमत होते. यज्ञ आणि त्यांची फळे, यज्ञातील आहुती, ब्राह्मणाच्या द्यावयाची दक्षिणा व ब्राह्मणी तत्वज्ञानातून मूलभूत गोष्टींच्या चिकटविण्यात आलेले महात्म्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. तथापि उपनिषदांच्या काही मुख्य विषय नव्हता, त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म आत्मा यांच्यावर केंद्रित झाली होती. विश्वाला बांधून ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्मा हेच ब्रह्म होय, असे आत्म्याचे ध्यान करून घेण्यास आत्म्याची मुक्ती आहे. उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य होय आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याची ती ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. प्रश्न आता असा आहे की ब्रह्म ही एक वास्तविक आहे काय, उपनिषदांचा सिद्धांत मान्य करावायचे की नाही, या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते. ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा भगवान बुद्धांनी मिळाला नाही आणि म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही, जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते. अशा प्रकारचे प्रश्न यादवल्याकासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते. बोधानंद उपनिषदांत यादवाकल्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याला विचारण्यात आले ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, या प्रश्नावर नेती मला माहीत नाही, मला माहीत नाही एवढेच यदमंत्र सांगून सकला. त्याच्याविषयी कुणालाच काही माहिती नाही, हे सत्य असे असू शकेल, कसे असू शकेल, ते सत्य कसे असू शकेल असा भगवान बुद्धांनी प्रश्न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात भगवान बुद्धांना कोणतीही अडचण भासली नाही. Good.
संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि भाग सहावा भगवान बुद्ध आणि त्याचे समकालीन। भगवान बुद्धाचे समकालीन ज्या काळात सिद्धार्थ गौतमाची परिवर्जा घेतली होती त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माडलेली होती। ब्राह्मणी तत्वज्ञानाखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे भाष्य 62 पंत त्यावेळी अस्तित्वात होते। त्या सर्वाचे ब्राह्मण तत्वज्ञानांचा विरोध होता। त्यापैकी निदान 6 पंत तरी लक्षात घेण्यासारखे होते। या पंतापैकी एक पंत पुरण कश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता। त्यांच्या तत्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत। त्यांचे म्हणणे असे की कर्माच्या आत्म्यावर काहीच परिणाम होत नाही। कोणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करून घ्यावे, स्वतः हत्या करावी आणि दुसऱ्याकडून हत्या करवावी, स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलण्यास लागावे, त्याच्या आत्म्यावर ज्या कशाचाही परिणाम होत नाही। एखादे कृत्य कितीही अघन्य असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही। एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याचा पुण्य लाभत नाही। आत्म्यावर कशाची प्रक्रिया परिणाम होत नाही।
ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी त्याच्या घटकांचा तो बनलेला असतो, ते आपले मूळ स्वरूप विलीन होतात. मृत्यूनंतर कितीही शिल्लक राहत नाही, शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या एका विचारधारेचे नाव नित्ती नियतीवाद असे होते. त्यांच्या मुख्य प्रणेता मक्खली गोसाल हा होता. त्याचे तत्वज्ञान असे एक प्रकारचे दैववाद पूर्व नित्यवाद हा कोणी काहीही घडू शकत नाही किंवा थांबू शकत नाही. घटना घडतात त्या कोणीही घडू शकत नाही. दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगामध्ये मनुष्यावर हे घडायचे ते घडतच असते, हे त्याचे तत्वज्ञान. तिसऱ्या मताचं नाव उच्छेदवाद असे होते. अर्जित केश कंबली हा त्याचा मुख्य प्रणेता होता. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचे विनाशवाद होते. यज्ञ किंवा होम याला काही अर्थ नाही. कर्माची अशी काही फळे नसतात ज्यांना आत्म्यात स्वतः भोगावी लागतात. स्वर्ग नाही की नरक नाही, जंगलातील दुःखाच्या किंवा मूलतत्वाच्या मनुष्य बनलेला आहे. आत्मा त्यापासून वाचू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखांचा अंत आपोआप होणार आहे. जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीतून फेऱ्यातून आत्म्यात गेलेच पाहिजे. त्यानंतर आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. यापूर्वी होणार नाही किंवा कोणाच्या उपायानेही होणार नाही. चौथ्या मताचे नाव होते अनुयवाद असे होते. या पंथाचा प्रमुख पकुद कचायन हा होता. त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आप तेज वायू, सुख दुःख आणि आत्मा हा सप्त समूहाचा महाभूताचा बनलेला आहे. त्यापैकी प्रत्येक तत्व स्वतंत्र आहे, त्यांच्या एकमेकावर परिणाम होत नाही. प्रत्येक तत्व स्वयंभू आणि शाश्वत आहे, त्यांचा कसलाही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्या माणसाचे डोके उडविले तर त्याला ठार करीत नाही. शस्त्राने सप्त महाभूतात प्रवेश केला एवढाच त्याचा अर्थ समजायचा. संजय वेटलीपुता चे स्वतःचे एक वेगळेच मत होते. त्यांचे नाव विक्षेपवाद हा एक होता, प्रकारचा भयंकर संशयवाद होता. संजय वेटलीपुत म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे म्हटले मला वाटले तर मी होय म्हणेल, पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेल. मानवी प्राणी निर्माण केले गेले काय, माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्याची फळे भोगावी लागतात काय, आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात असतो काय, असे जर मला कोणी विचारले तर मी त्या सर्वांना नकारात्मक उत्तर देईल, कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय वेटलीपुताने आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले. सहाव्या मताचे नाव होते चातुर्या मस वरवाद होते. या पंथाचे प्रमुख जैन महावीर होते. सिद्धार्थ गौतमाने नव्या प्रकारच्या शोधात असताना ते जिवंत होते. त्यांना निघंट नातपूत म्हणत महावीराने असे सांगितले की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म द्यावा लागतो, म्हणून माणसाने तपस्येने दुष्कर्मापासून मुक्त व्हावे असे त्यांनी सुचवले. या जन्मात दुष्टकर्मे टाळण्यासाठी चातुर्मास धर्माचे म्हणजे 4 नियमाचे पालन करावे असे महावीरांनी सांगितले. ते 4 नियम पुढीलप्रमाणे: हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटी न बोलणे, मालमत्तेचा संग्रह न करणे आणि संन्यासी जीवन जगणे. समकालीनाविषयी बुद्धाची मान्यता.
या नव्या तत्ववेत्याची शिकवण भगवान बुद्धांना स्वीकारली नाही. त्यांच्या शिकवणीच्या त्यांनी दिलेले अमान्यता अकारण नव्हती. ते म्हणतात पुरण कश्यप आणि पकुद्ध कच्चायन यांचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणी वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल, कोणतेही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य जर कोणत्याही सामाजिक जबाबदारी न स्वीकारली किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्यांची हत्या करण्याकरता बदल मारू शकेल. जर मक्कली गोसालाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाच्या हातचे खेळणे होईल व तो स्वतःला बंधनमुक्त करू शकणार नाही. अर्जित केशमलीचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे आणि मजा करणे एवढेच गोष्टी करू शकेल. संजय वेलटी पुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर पाण्यावर तरंगत राहिलेल्या माणसांना विरुद्ध जीवन जगावे लागेल. निघट नादपुताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास तपस्या यानाच वागावे लागेल आणि मग सगळ्या सत्प्रवृत्ती कामवासनांना बिमळ होईल. त्याचप्रमाणे वेळेच्या तत्वज्ञाने सुचवलेले कोणतेही जीवनमार्ग भगवान बुद्धांना पटला नाही. हताश असहाय्य अविचारी माणसाने हे विचार आहेत असेच त्यांना वाटले, म्हणून त्यांनी याबाबतीत अनंत प्रकाशाची शोध घेण्यास ठरविले. समाधियामि अदिन्न
समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिक्षापदं समाधियामि मूसा भाग सातवा साम्य आणि भेद। ज्या गोष्टी भगवान बुद्धांनी सर्वात राज्य ठरविल्या या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीला अवलोकनावरून असे दिसले की बुद्धांनी ज्यावेळी आपल्या शासनास धम्माच्या पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनाही लोकांच्या मनात घट्ट पकड घेतली होती। त्या कल्पना अशा, वेद प्रमाणावर विश्वास, आत्म्याचा मोक्ष हा विश्वास म्हणजे पुनर्जन्म होणार नाही यावर विश्वास, मुक्त प्राप्तीची साधने दृष्टीने धार्मिक विधी समारंभ यज्ञ यावर विश्वास, समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेवर आदर्शावर विश्वास, विश्वाचा निर्माण म्हणून ईश्वरावर व विश्वाचे मूल्यदान तत्वे म्हणून ब्रह्मावर विश्वास, आत्म्याचा विश्वास संसाराने व आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, कर्मावर विश्वास म्हणजे या जन्मी काम माणसाने जी काही स्थिती परिस्थिती आहे ती पुनर्जन्माच्या कृत्यामुळे आहे या तत्वावर विश्वास। आपल्या शासनाची धम्माची तत्वे ठरविताना भगवान बुद्धांनी आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनेवर समाचार घेतला। पुढील कल्पना त्यांनी ताज्य ठरवल्या, मी कोण आहे, कुठून आलो, कुठे जाणार याविषयी संकल्प विकल्पांच्या कल्पना करीत बसण्याची मानसिकतेचा त्यांनी धिक्कार केला। त्यांनी आत्म्याचे थोतांड धुटकावून लावले, त्यांनी आत्मा हा शरीर मानले, हा संवेदना मानले, ना चेतना ना विज्ञान यापैकी कसल्याही आत्मा मानण्याच्या कल्पनेला त्यांनी त्याग केला। त्यांनी काही धर्मगुरूंनी ज्यांचा प्रचार केला होता अशा उष्मेदवादी मते ताज्य ठरवले, त्यांनी पाखंडी मताचा धिक्कार केला, त्यांनी विश्वाच्या विकारांच्या प्रारंभ काळ सांगता येते हे ध्यान म्हणावे हे मत अमान्य आहे। त्यांनी देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकट्या शरीरातून त्यांचा जन्म झाला हे म्हणणे त्याच ठरले। त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष केले आणि सर्वत्र नाकारले। त्या गोष्टी ज्यात भगवान बुद्धाने बदल केले त्यांनी कार्य
कारणा भावनाचा पुन्हा त्यांनी कार्य कारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम त्यांच्या उपसिद्धांताच्या परिचित समुदायांच्या स्वरूपात मान्य केले. त्यांनी जीवनाच्या निराशावादी दृष्टिकोन खंडन केले. त्याचप्रमाणे त्यांनी मनुष्य व जग याचे भवित्य देवानेच पूर्वनियोजन केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन त्याच ठरविला. एखादी पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात या जन्मासाठी दुःख निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे यास त्याने अमान्य केले आणि पूर्वी जन्मातील कर्म असल्यामुळे या जन्माच्या कर्माच्या ती परिणाम शून्य करतात हे म्हणणे अमान्य केले. कर्मांचा ध्येयवादी दृष्टिकोन त्यांनी नाकारला. जुन्या कर्मवाद्यांच्या ठिकाणी त्यांनी अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला आणि त्यांच्या परंपरागत कर्म सिद्धांताच्या नव्या पद्धतीने मांडणी केली. त्यांनी आत्म्याच्या फेरा संरक्षणाच्या तत्वाच्या जागी पुनर्जन्माच्या नवीन सिद्धांताला स्थान दिले. त्यांनी आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाखेरीजऐवजी नवीन निबाण निर्वाण या तत्वाची स्थापना केली. याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या मौलिक विचारांची भरले आहे. त्यात जे काही थोडेफार जुने आहे त्यात फेरबदल केलेला आहे आणि त्याची नवीन व्याख्या केलेली आहे. ज्या गोष्टी ज्यांना भगवान बुद्धाने स्वीकारले भगवान बुद्धाने शिकविणे आले. पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींना मध्यबिंदू मन आहे हे त्यांनी मानले. सर्व मन हे वस्तूच्या अग्रगामी असते. हे सर्व वस्तूवर प्रभाव टाकते व त्याची निर्मिती करते. जर मनावर संयम करता आला तर सर्व गोष्टींवर कृत्याचे नियंत्रण करत राहते. मन सर्व मानसिक क्रियेचे प्रधान असते. मन हेच प्रमुख आहे. मन हेच त्या चेतसित्त शक्तीचेच बनलेले आहे. म्हणून सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे मनाची स्थापना करणे होय. भगवान बुद्धाचे शिकविण्याचे दुसरे वैशिष्ट्य असे की सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हेच उगमस्थान आहे. ज्या आमच्या आत मनात चित्तामध्ये उत्पन्न होतात ज्यांचे बहिर्मुखी परिणाम आपल्या भोगावे लागतात. जे जे वाईट आहे त्यांची वाईटाशी संबंध आहे आणि ते आणि जे वाईटांच्या अधीन आहे ते सर्व मनातच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंधित आहे आणि त्यांच्या अधीन आहे ते मनातील उत्पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावला मागोमाग गाडीचे चाक चालत जातात त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताचे जो बोलतो कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते आणि म्हणून चित्तशुद्धी करीत राहणे हे धम्माचे सार होय. भगवान बुद्धाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य आहे की पापकृत्य टाळण्यात हवी. त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धम्म हा धर्मग्रंथातून असून धम्मतत्वाचे पालन करण्याचे आहे. तेव्हा भगवान बुद्ध धम्म त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकले काय. मित्रांनो आज आपण खंड एक म्हणजे 73 पृष्ठ म्हणजे पेज आपण वाचून काढली आणि उद्याला खंड दुसरा धम्मदीक्षेची मोहीम भगवान बुद्ध व त्याच्या विषयात येऊ.
आणि त्यांनी कोणाकोणा स्त्रियांना गरिबांना कोणाकोणाला धम्म दिला. मित्रांनो, यावरून हे सिद्ध होते की भगवान बुद्ध सारखा दुसरा सायंटिस्ट कोणीच नाही. त्यांनी अनेक सायंटिस्ट कपिल हे ते सर्व नावं त्यांच्या त्यांचा अभ्यास केला आणि सर्व विधी यज्ञ करून पाहिले. एका तांदळावर एका दाण्यावर जीवन जगून पाहिलं. त्यांना कळलं की जीवन हा दुःखमय आहे, खरं मन आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं की मन हा सर्व वस्तूच्या अग्रगामी आहे, म्हणून मनावर प्रभुत्व ठेवा. मनच सांगते भगवान आहे, मनच सांगते हा लहान आहे हा मोठा आहे. जर मनावर कंट्रोल असलं, समानता मन इक्वॅलिटी, प्रज्ञाशील करुणा, मैत्री देणारा भगवान बुद्ध, याला मी नमन जातो, त्या धम्माला नमन जातो, त्याच्या संघाला नमन जातो. मित्रो, 73 पेजी आपण वाचून काढली आणि खंड पहिला बाबासाहेबांनी अत्यंत विचारपूर्वक लिहिलेला, ज्या काळात लिहिला तो त्यांचे शेवटचे दिवस होते. कायदे पंडित घटना लिहिल्यानंतर, अनेक पुस्तकं लिहिल्यानंतर, अनेक धम्माचा अभ्यास केल्यानंतर शेवटच्या पलकाला बाबासाहेबांनी आपल्या 65व्या वर्षी अनेक जग बघून शेवटच्या सणाला बुद्धाने धम्म लिहून काढलं आणि छातीवर ठेवून शेवटी त्यांच्या त्याच दिवशी अंत झाला. आणि म्हणून Thank you.
बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। मित्र हो, भारताच्या लोकांनी आपण समजायला पाहिजे की आपल्याला एवढा मोठा बुद्ध मिळाला आणि ज्या बुद्धांनी आपल्याला एवढं मोठं ज्ञान दिलं, आज अज्ञानामुळे किती लोकांचा अन्याय होत आहे, त्या अन्यायावर त्याग करण्याकरता बुद्धाच्या धम्माच्या पुस्तका वाचा, बुद्ध वाचा, बाबासाहेबांनी लिहिलेल्या वाचा, त्रिपिटक वाचा, नमो बुद्धाय। नमो बुद्धाय, नमो बुद्धाय।